मॉर्निंग इंडियन लाईफस्टाईल विथ वंदना आवटिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि आज आहे बुधवार आणि आज आगमनाचा आहे तिसरा दिवस. आणि आम्ही आता आरतीसाठी खाली आलो आहोत. तर आता थोड्याच वेळात आम्ही बाप्पाची आरती घेणार आहोत. आणि हे बघा बाप्पा पाठीमागे. आणि खूप खूप पाऊस चालू आहे. तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये थोडा थोडा पावसाचाही आवाज येत असेल, कारण खूपच जोराचा पाऊस चालू आहे. आणि गेले 4-5 दिवस पाऊस चालू आहे म्हणजे बाप्पाच्या आगमनापासून. तर म्हणजे बाप्पाचं आगमन झालं पहिल्या दिवशी, तर त्या दिवसापासूनच जोरात पाऊस चालू आहे. आणि खूप भयानक असा जोरात पाऊस चालू आहे. सर्वत्र पाणी भरलं आहे. मुंबईमध्ये ट्रेन बंद आहे. आणि म्हणतात की बाप्पा येणार त्या दिवशी पाऊस आला तर कंटिन्यू 10 दिवस म्हणजे बाप्पा जाईपर्यंत पाऊस राहतं. तर मलाही आता असंच वाटतं की बहुतेक 10 दिवस पाऊस राहीलच. तर बघूया आता खरंच राहतो का 10 दिवस पाऊस चालू आहे असं ऐकलं. मी आज बनवणार आहे पार्ले जी बिस्किटपासून मोदक. आणि पहिल्या दिवशी मी केलेले खोबऱ्याच्या भुऱ्याचे मोदक, दुसऱ्या दिवशी मी केले ते तांदळाच्या उकडीचे मोदक, ते तुम्ही पाहिलेच असाल. आणि आज आहे तिसरा दिवस, तर आज मी करणार आहे पार्ले जी बिस्किटपासून मोदक. तर चला मग आपण मोदकाची तयारी करूया. म्हणजे पहिले आरती घेणार आहोत, त्याच्यानंतर मी मोदक करणार आहे. तुम्हाला दाखवणार आहे पार्ले जी बिस्किटचे मोदक. आणि त्यासाठी मी घेतले आहे हे बघा 2 पॅकेट पार्ले जी. त्याच्यानंतर मी इथे 4 काजू 4 बदाम घेतलेत आणि अगदी 4-5 वेलची घेतल्यात, म्हणजे सोलून घेतली आहे मी. आणि काजू बदामाचे काप केलेत, पण मला ते परत थोडे मिक्सरला बारीक करायचे, जास्त नाही, अगदी जाडसर असे बारीक करायचे. आणि त्याच्यानंतर घेतलं आहे मी हे अमूलचं मिठाई मेल. तर असे थोड्याच वस्तूमध्ये मी आज तुम्हाला पार्ले जी बिस्किटचे मोदक दाखवणार आहे. तर आपण इथं फक्त पार्ले जी बिस्किट, काजू बदाम, वेलची आणि हे मिठाई मेल असे 4 वस्तू घेतल्यात. आणि ह्या 4 वस्तूमध्येच मी तुम्हाला माझे पार्ले जी मोदक दाखवणार आहे. तर चला बघूया आपण. तर आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपले हे 2 पॅकेट पार्ले जी बिस्किट घेतलेत बारीक करण्यासाठी. तर इथं मी आता गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढई चांगली तापली आहे आपली. आणि त्याच्यात 1 चमचा मी तूप टाकते. हे बघा, फक्त 1 चमचा तूप घेते, कारण ह्या 1 चमचा तुपातच आपल्याला बिस्किटचा चुरा केला आहे. तो थोडासा भाजून घ्यायचा आहे. तर इथे हे काजू बदाम आहेत, त्याचा मी थोडा बारीक चुरा केला आहे, तो भाजून घेते. आणि त्याच्यानंतर आपले हे पार्ले जी बिस्किटचा जो चुरा केला आहे तो मी भाजून घेणार आहे. तर आता मी तूप आपलं तापलं आहे, त्याच्यामध्ये थोडा काजू बदामचा हा चुरा आहे तो चांगला परतून घेते. आणि खूप सोप्या पद्धतीचे मोदक आहे, अगदी 4 वस्तूमध्येच आपले हे मोदक होणार आहे. तर आता आपलं काजू बदाम छान परतले, त्याच्यात मी हे बिस्किटचा चुरा आहे तो परतून घेते. आणि परतताना ना सारखं हलवत राहायचं, खाली लागलं नाही पाहिजे, नाहीतर मग ते लगेच करपणार खाली आणि मग त्याची टेस्ट नाही लागणार बरोबर. तर सारखं हलवत राहायचं आहे आणि जास्त नाही, अगदी 5-7 मिनटंच भाजून घ्यायचं. आता मी त्याच्यामध्ये आपली वेलची पावडर बारीक केली आणि अगदी 4-5 वेलच्या होत्या आणि त्या बारीक होत नव्हत्या, म्हणून मी थोडीशी साखर ॲड करून ते बारीक केलं आहे. तर तेही मी ॲड करते आता ह्याच्यात, जेणेकरून आपली वेलची भाजली जाईल. तर आता इथे मी हे लाकडी उलथ नाही ते घेते हलवायला, कारण छोट्या चमच्याने व्यवस्थित जमत नाही हलवायला.
आणि हे पहा आपला बिस्किटचा चुरा आहे, तो छान असा ब्राऊन झाला आहे. आणि आता त्याच्यामध्ये आपण मिल्कमेड ॲड करूया. आणि एकदम नाही ओतायचं, जसं लागेल तसं ओतायचं थोडं थोडं. तर हे अमूलचं मिठाई मेड, हां मिठाई मेड घेतलं आहे मी, आणि ते आता मी थोडं थोडं ॲड करते जसं म्हणजे लागेल तसं. इथे बघा, हे आपलं पार्लेजी बिस्किट आहे आणि त्याच्यात आपण मिठाई मेड ॲड केलं आहे, तर त्याचा असं छान गोळा तयार झाला आहे. आणि आता हा गोळा थंड होऊन द्यायचा आहे, म्हणजे हे जे आपण मळले मिश्रण ते मस्त असं छान थंड होऊन द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर ह्याचे मोदक वळायचे आहेत. हे बघा, आणि असं गोळा तयार झाला पाहिजे कढईमध्येच आपला, तर समजायचं की आपलं व्यवस्थित हे मिश्रण तयार झालं आहे. तर आता हे मी एका डिशमध्ये घेते थंड होण्यासाठी आणि त्याच्यानंतर मोदक वळूया. पार्लेजी बिस्किट पासून मोदक तयार आहे. आणि मी 2 पॅकेटचे मोदक केलेले आणि 2 पॅकेटमध्ये 15 मोदक झाले आणि हे 12 आहेत आणि अजून 3 होती. तर मी 11 नैवेद्याचा मोदक दाखवेल. ॲक्च्युली 11 किंवा 21 असे मोदक दाखवतात नैवेद्याला, तर मी 15 झालेत माझे मोदक, तर त्यातले मी 11 नैवेद्याला दाखवेल. आणि मी तुम्हाला सांगितलेले मी सकाळी बनवणार होते मोदक, पण सकाळी मला वेळच नाही भेटला, जेवण वगैरे बनवायचं होतं. सो आता मी संध्याकाळच्या आरतीच्या अगोदर हे मोदक तयार केलेत आणि आता आरतीच्या वेळेला नैवेद्यासाठी हे ताट घेऊन जाणार आहे. फ्रेंड, मी तुम्हाला पार्लेजी बिस्किटचे मोदक दाखवले, तर तुम्हीही ट्राय करून बघा. आवडले तर नक्की सांगा कसे झाले ते, किंवा तुमच्याकडे अजून काय आयडियाज असेल तर त्याही मला सांगा. तर
बाकी काय नाही, मी दुपारी मोदक केले, त्याच्यानंतर हातात कॅमेरा नाही घेतला, थेट आत्ता घेतला आहे. आणि आता वाजत आहेत रात्रीचे 10:45. ऑलरेडी सगळे बाहेर जेवायला बसले आणि आई आहे किचनमध्ये. ते बघा, आईचं चाललं आहे काहीतरी मिरची तळायचं, कारण तिखटामध्ये त्यांना मिरची, तळलेली मिरची खायची होती. सो आई थोड्या मिरच्या फ्राय करते, म्हणजे मीच करत होते, पण परत मी बाहेर आली त्यानं आई करायला लागली. सो आई थोडी हेल्प करते, बाकीचे सगळे बाहेर टेरेसमध्ये जेवायला बसले. आणि चला म्हटले घरात कोण नाही आहे तर ब्लॉगचा एंड करावा. सो फ्रेंड्स, तर आज मी विशेष असं नाही काही दाखवलं, जस्ट आज गणपत बाप्पाचं दर्शन आणि मोदक केलेत ते दाखवलेत, आणि जरा वेगळे मोदक केलेत, म्हणून फक्त मोदकची रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर केली. तर नक्की सांगा कशी वाटली ते, आणि प्लीज फ्रेंड्स माझ्या व्हिडिओला लाईक करत जा. हल्ली खूप कमी लाईक्स येतात, तर थोडे प्लीज सगळ्यांनी जे जे कमेंट करतात त्यांनीही लाईक करा, जे कमेंट नाही करत त्यांनीही लाईक करा, आणि कमेंटही भरपूर करा. मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप खूप आवडतं. आणि माझा व्हिडिओ जर आज कुणी नवीन पाहत असाल, तर तुम्हीही नवीन मला किंवा नवीन बघत असाल, तर माझ्या व्हिडिओ खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे ते प्रेस करा, म्हणजे बेल आयकॉन येईल तेही प्रेस करा, मग माझ्या चॅनेलला सब होईल आणि माझ्या म्हणजे माझ्या व्हिडिओची नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळतील. आणि तुम्ही ऐकू येत असेल तुम्हाला, बॅकग्राऊंडला खूप आवाज येतो आहे. ऑलरेडी बाहेर जेवत आहे पण तरीसुद्धा बॅकग्राऊंडला तुम्हाला खूप आवाज येत असेल, सो इग्नोर करा. तर चला मग आजचा माझा हा ब्लॉग इथे संपवते, भेटूया नव्या उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला टाटा, बाय बाय.